बेळगावच्या औद्योगिक विकासासाठी आमदार अभय पाटील यांचा पुढाकार। बेळगाव विभागात नवे उद्योग सुरू करण्याच्या बाबतीत सरकारकडून बेळगाव जिल्ह्यावर होत असलेल्या अन्यायाबाबत येथील उद्योजक सरकारवर नाराज आहेत। या पार्श्वभूमीवर बेळगावात उद्योजक आणि लोकप्रतिनिधींची महत्त्वपूर्ण बैठक नुकतीच पार पडली। या बैठकीत गोवा महाराष्ट्रात जाऊ नका, मुख्यमंत्र्यांशी बोलून तोडगा काढू असे आश्वासन आमदार अभय पाटील यांनी उद्योजकांना दिले। राज्यात नवीन उद्योग सुरू करताना बेळगाव जिल्ह्यावर सरकार अन्याय करत असल्याची स्थानिक उद्योजकांची भावना झाली आहे, त्यामुळे आपापले उद्योग घेऊन गोवा किंवा महाराष्ट्रात जावे का असा गंभीर विचार उद्योजक करत आहेत। या पार्श्वभूमीवर बेळगाव दक्षिणचे आमदार अभय पाटील आणि राज्यसभा सदस्य खासदार इराणा कडाडी यांनी आज सोमवारी बेळगाव चेंबर ऑफ कॉमर्समध्ये उद्योजकांची महत्त्वपूर्ण बैठक घेतली। सरकारने बेळगावात उद्योग सुरू करण्यावर विशेष भर द्यावा अशी मागणी यावेळी उद्योजकांनी केली। बैठकीनंतर आमदार अभय पाटील यांनी सांगितले की बेळगावच्या विकासाबाबत चर्चा करण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी गुरुवारी आम्हाला वेळ दिला आहे, त्यामुळे चेंबरच्या सर्व पदाधिकाऱ्यांसोबत आज आम्ही बेळगावच्या विकासाबाबत चर्चा केली। चेंबर ऑफ कॉमर्स लघु उद्योग भारती कुशल लघु उद्योजकांचा यात सहभाग होता। बेळगावातील उद्योजकांना अन्य राज्यांकडून उद्योग स्थापनेचे प्रस्ताव येत आहेत, विशेषतः महाराष्ट्रातील कोल्हापूर जवळील कागल फाईव्ह स्टार MIDC या आमच्या राज्यामध्ये गुंतवणूक करा आणि आम्ही तुम्हाला सर्व प्रकारच्या सुविधा देऊ असे सांगण्यात येत आहे। तसेच गोव्यातील गुंतवणूकदार मेळाव्यात ते सांगत आहेत की तुम्ही बेळगावात व्यवसाय केंद्र करून आमच्या भागात उद्योग सुरू कराल तर 15 दिवसात सर्व प्रकारची व्यवस्था करू असे सुचविण्यात आले आहे। बेळगावातच सरकारने यापूर्वीच अनेक सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत, ते आणखी अधिक सुविधा देतील, याबाबत मुख्यमंत्री गुरुवारी योग्य तो निर्णय घेतील असे आश्वासन दिल्याचे आमदार अभय पाटील यांनी सांगितले आहे।